मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा गोविंदाग्रजांच्या या ओळी आपल्या कानावर दिवसातल्या कुठल्याही क्षणी पडल्या की आपल्या अंगावरती शहारे येतात रांगडा सह्याद्री विस्तीर्ण समुद्र इमारतींची उंच शिखर आणि मायाळू माणसं ही प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या महाराष्ट्राची ओळख गोविंदाग्रजांच्या कवनामध्येच शाहिरांच्या देशा करत्या मर्दांच्या देशा अशा ओळी देखील आहेत महाराष्ट्राचे कर्ते पुरुष म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येता ते राज्याच्या प्रगतीची वाट टाकून देणारे आतापर्यंतचे मुख्यमंत्री या व्हिडिओमधून आपण आतापर्यंतचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ आणि त्यांनी राबवलेले महत्वाचे प्रकल्प जाणून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोलविडू महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एक मे एकोणीसशे साठ ते एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे हा त्यांचा कार्यकाळ राज्याचे पहिले मुख्यमंत्री देशाचे माजी संरक्षण मंत्री द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक पदे यशवंतरावांनी भूषवली पंचायत राज योजना कसेल त्याची जमीन पाटबंधारे आणि उद्योग विकासासाठी मंडळ मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा असे अनेक महत्वाचे निर्णय यशवंतरावांनी घेतले त्यांनी राज्यामध्ये अठरा सहकारी साखर कारखाने चालू केले कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राच्या पंचवार्षिक योजनांचा आणि पानशेत धरणाच्या बांधणीचा प्रारंभ हा यशवंतरावांच्या काळातच झाला दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट राजकीय पुढाऱ्यांची चित्र विकण्यापासून सुरुवात करत मारोतरावांनी पदापर्यंत मजल मारली त्यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात ओझरचा मिग विमान प्रकल्प वरणगाव भंडारा भद्रावती या ठिकाणांवर संरक्षण साहित्य उत्पादन प्रकल्प चालू झाले कापूस एकाधिकार खरेदी योजना देखील मारुतरावांच्या कार्यकाळातच चालू झाली त्यानंतरचे मुख्यमंत्री पी के सावंत पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मारुतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर सावंत यांनी महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं पुढचं नाव येतं वसंतराव नाईक पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर सलग तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे वसंतराव नाईक विशेष म्हणजे तिन्ही टर्म मध्ये एकदाही खंड पडला नाही त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण रोजगार हमी योजना गरिबी हटाव योजना धवल क्रांती हरित क्रांती लॉटरी सुरू करण्याचा निर्णय गाय आणि म्हैस यांच्या दुधाला एकच भाव असे अनेक निर्णय झाले वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र धान्य आणि दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सोळा एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर हा त्यांचा कार्यकाळ शंकररावांनी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणले त्यांनी सरकारी फायलींचे गठ्ठे घरी नेण्याला प्रतिबंध घातला आदिवासींना जमिनी परत मिळवून देणं केंद्र सरकारच्या तत्कालीन वीज कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी करणं भिकारी हटाव योजना राबवणं अशा गोष्टी त्यांच्या कार्यकाळात झाल्या जायकवाडी धरण प्रकल्प ही शंकररावांच्या पुढचं नाव वसंतदादा पाटील सतरा एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर ते सतरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर या काळात महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या संख्येत वाढ झाली वसंतदादांनी दूध उत्पादनाच्या संस्था सहकारी क्षेत्रात आणल्या बोनस कायद्यात सुधारणा झाली डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटचीही याच काळात निर्मिती झाली मुंबईसाठी चौदा कोटी रुपयांचा रेल्वे विकास प्रकल्प झोपडपट्ट्यांना नागरी सुविधा देण्याची योजना शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याची योजना याच दरम्यान चालू झाली यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शरद पवार अठरा जुलै एकोणीसशे ते सोळा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी शरद पवार यांनी महिलांविषयी धोरण राबवलं राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अमूलाग्र असे बदल घडवून आणले गळीत हंगामाच्या काळाची निश्चिती केली सगळ्या महाविद्यालयांना समान फी असल्याचा निर्णयही याच काळात घेण्यात आला कृषी संशोधनासाठी सरकारतर्फे मदत करण्यात आली सहकारावरती या काळात जोर देण्यात आला सोबतच औद्योगिक विकासासाठी प्रकल्प देखील राबवण्यात आले सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी ते आठ जून एकोणीसशे ऐंशी या काळात राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली त्यानंतर मुख्यमंत्री झाले ते अब्दुल रहमान अंतुले नऊ जून एकोणीसशे ऐंशी ते वीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी अंतुलेंनी आपल्या कार्यकाळात काही धाडसी निर्णय घेतले औरंगाबाद आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचं त्यांनी विभाजन केलं कुलाबा जिल्ह्याचं नाव बदलून रायगड असं करण्यात आलं प्रत्येक तालुक्यात हुतात्म्यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय त्यांच्याच काळात झाला लातूर सिंधुदुर्ग आणि जालना या तीन जिल्ह्यांची निर्मिती देखील त्यांच्याच काळात झाली चार लघुबंदरांच्या विकासाचे चा प्रकल्प हाती घेण्यात आले मानखुर्द नवी मुंबई हा रेल्वे प्रकल्पही त्यांच्याच काळात चालू झाला त्यानंतर नाव येतं ते बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांचं एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते एक फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी बाबासाहेबांनी मंत्र्यांच्या पगारांमध्ये कपात केली आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनात वाढ केली श्रमजीवी कुटुंब योजना मच्छीमारांसाठी विमा योजना सुरू करण्याचे निर्णय हे बाबासाहेबांच्या काळातच झाले त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केली सोबतच औरंगाबादच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना देखील केली भारताच्या चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या कोल्हापूरमध्ये दे चित्रनगरी देखील त्यांच्याच काळात उभारण्यात आली त्यानंतर महाराष्ट्राचा कारभार आला तो वसंतदादा पाटलांच्या हाती दोन फेब्रुवारी एकोणीशे त्र्याऐंशी ते नऊ मार्च एकोणीशे पंच्याऐंशी या टर्म मध्ये वसंतदा सहकार चळवळ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि चळवळीचा पाया देखील मजबूत केला शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकारी सोसायट्यांची निर्मिती करण्यात आली बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली विना अनुदानित तत्वावरती शिक्षण संस्था देखील राज्यात चालू झाल्या पुढचा कार्यकाळ देखील वसंतदादांचाच राहिला दहा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन जून एकोणीशे पंच्याऐंशी वसंतदादांनी शेतकऱ्यांच्या हितांचे अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदरानं कर्ज दिलं थकबाकी माफीचा विचारही करण्यात आला याच काळात राज्याच्या वीज उत्पादनात आठ पॉइंट पंचावन्न टक्के वाढ झाली उसाच्या खरेदीची दराची सुद्धा निश्चिती झाली त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर तीन जून एकोणीशे पंच्याऐंशी ते तेरा मार्च एकोणीशे शहाऐंशी आपल्या कार्यकाळात पहिली ते बारावी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय निलंगेकरांनी घेतला त्यांनी विदर्भ कोकण मराठवाडा या विकासासाठी विशिष्ट कार्यक्रम आखले खेडोपाडी दूरदर्शन संचाचं वाटप देखील केलं राज्याच्या पर्यावरण विभागाची निर्मिती करत वीज पुरवठ्यात देखील त्यांनी वाढ केली यानंतरच्या काळात मुख्यमंत्री झाले शंकरराव चव्हाण चौदा मार्च एकोणीसशे शहाऐंशी ते चोवीस जून एकोणीसशे आपल्या दुसऱ्या टर्म मध्ये शंकररावांनी पुन्हा एकदा प्रशासकीय सुधारणा केल्या राज्यामध्ये शून्यावर आधारित अर्थसंकल्पाची अंमलबजावणी केली रेल्वे रुंदीकरण करत जवाहर योजना देखील शंकररावांनी चालू केली आता यानंतर पुन्हा कार्यकाळ आला तो शरद पवारांचा पंचवीस जून एकोणीसशे ते तीन मार्च एकोणीसशे नव्वद आठ वर्षांच्या कालावधीनंतर शरद पवार पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले या टर्म मध्ये त्यांनी लातूरच्या भूकंप पुनर्वसनाची जबाबदारी पेरली शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यात आली मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील याच कालावधीत घेण्यात आला लोघी उद्योगांना सवलती देण्यात आल्या तर औद्योगिक विकासासाठी प्रकल्प देखील राबवण्यात आले त्यानंतरच्या काळात देखील शरद पवार मुख्यमंत्री राहिले चार मार्च एकोणीसशे नव्वद ते चोवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव या टर्म मध्ये देखील लघु उद्योगांना सवलती देण्यात आल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली कृषी विद्यापीठातल्या संशोधनाला मदत करण्यात आली तेलबिया अन्नधान्य आणि ऊस उत्पादन वाढीसाठी खास प्रकल्प योजना राबवण्यात आल्या त्यानंतर महाराष्ट्राची सूत्र सांभाळली सुधाकरराव नाईक यांनी पंचवीस जून एकोणीसशे एक ते पाच मार्च एकोणीशे त्र्याण्णव स्वतःचं सरकार बहुमतात आणणाऱ्या सुधाकर रावांनी राज्यातल्या तीव्र दुष्काळावर मात करण्यामध्ये मोलाची अशी भूमिका बजावली महिला आणि बालकल्याणासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला बारा वर्षात प्रथमच जिल्हा परिषदांच्या निवडणुका या त्यांच्याच काळात घेण्यात आल्या त्यानंतरच्या काळात पुन्हा मुख्यमंत्री झाले शरद पवार सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ते तेरा मार्च एकोणीशे पंच्याण्णव बॉम्बस्फोटानं हादरलेल्या मुंबईचं पवारांनी पुनर्वसन केलं महिलांविषयीची धोरणं राबवत संरक्षण खात्यात महिलांचा या काळात प्रवेश झाला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली सोबतच शेती उत्पादनाच्या प्रक्रियांना प्रोत्साहन देत पाणी वापराच्या नव्या तंत्राचा विकास करण्यावरही पवारांच्या काळात जोर देण्यात आला यानंतर मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला तो शिवसेनेचे डॉक्टर मनोहर जोशी यांना चौदा मार्च एकोणीशे ते एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव मनोहर जोशींच्या कालावधीत राज्याचं नवं शैक्षणिक धोरण आखण्यात आलं महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याचा प्रकल्प राबवण्यात आला मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प पार पडला मुंबईमध्ये उड्डाणपूल उभे राहिले तर एक रुपयात झुणका भाकर या प्रकल्पाची सुरुवात देखील याच झाली दे त्यानंतर कार्यकाळ चालू झाला तो नारायण राणेंचा एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव बळीराजा संरक्षण योजना आणि जिजामाता महिला आधार योजना राबवण्याची सुरुवात राणेंच्या काळात झाली निवृत्तीचं वय साठ वरून अठ्ठावन्न करण्यात आलं राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या पाटबंधारे रस्ते विकास कृष्णा खोरे वीज निर्मिती या प्रकल्पांमध्ये खासगी कंपन्यांची मदत घेण्यात आली मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना उशीर म्हणजे सकाळी साडे दहा नंतर यायला मज्जाव करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णव हे वर्ष माहिती तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित करत सर्व जिल्हे इंटरनेटच्या माध्यमातनं मंत्रालयासोबत राणेंच्या काळात जोडण्यात आले यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुख अठरा ऑक्टोबर एकोणीशे ते सतरा जानेवारी दोन हजार सरकारी तिजोरीतनं होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा घालत त्यांनी अनावश्यक नोकर भरती बंद केली संत गाडगे के बाबा ग्रामस्वच्छता अभियान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान असे महत्वपूर्ण प्रकल्प विलासरावांनी राबवले त्यांनी राबवलेला लातूर पॅटर्न हा लोकप्रिय झाला मराठी शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय त्यांच्या काळात झाला समिती स्थापन करून झालेल्या संशोधनाच्या आधारे एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती शासकीय पातळीवर साजरा करण्याचा निर्णय देखील विलासराव देशमुख यांच्या काळात झाला पुढे मुख्यमंत्री झाले ते काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे अठरा जानेवारी दोन हजार तीन ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चार माहितीच्या अधिकाराचा कायदा हा सुशील कुमार शिंदेच्या काळात करण्यात आला जो पुढे केंद्र सरकारनं देखील राबवला घरकाम करणाऱ्या रा महिलांसाठी विकास मंडळ नेमण्यात आलं विदर्भासाठी सातशे एकोणसत्तर कोटी रुपये खर्च करून रस्ते आणि कालवे बांधण्याचा प्रकल्प सुशील कुमार शिंदे यांच्या काळात मंजूर झाला पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात आल्या त्र्याऐंशी नवीन रस्ते छत्तीस उड्डाण पूल चौतीस भुयारी मार्ग आणि रेल्वे मार्गांवर चार पूल अशा प्रकल्पांना मंजूर देत मुंबईचं रूप पालटवण्याची योजना देखील सुशील कुमार दे काळात हाती घेण्यात आली यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचा कार्यभार हाती आला तो विलासराव देशमुखांच्या हाती एक नोव्हेंबर दोन हजार चार ते सात डिसेंबर दोन हजार आठ या विलासरावांच्या दुसऱ्या टर्म दरम्यान झालेले महत्वपूर्ण निर्णय म्हणजे त्यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पुढाकाराने बार बंद केले शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष असे पॅकेजेस देण्यात आले दोन हजार झोपड्यांना संरक्षण देत नव गृहनिर्माण धोरण राबवण्यात आलं वीस लाख रोजगार निर्मिती करत माहिती तंत्रज्ञान शिक्षणावरती भर देण्यात आला महत्वाकांक्षी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाच्या विकासासाठी कंपनी देखील विलासराव देशमुख यांच्या काळात स्थापन करण्यात आली यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अशोक चव्हाण आठ डिसेंबर दोन हजार आठ ते सात डिसेंबर दोन हजार नऊ सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र आली राज्याच्या सुरक्षा परिषदेची यावेळी स्थापना करण्यात आली पुण्यामध्ये गुप्तचर प्रशिक्षण केंद्राची उभारणी देखील झाली सहावा वेतन आयोग लागू करत त्यासाठी अकरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली पन्नास हजार कोटींची व्यवस्था करून राज्यामध्ये दळणवळण मार्ग उपलब्ध करण्यात आले चाळीस लाख शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी अशोक चव्हाणांच्या काळात तरतूद करण्यात आली त्यानंतर सुद्धा अशोक चव्हाण यांच्याकडेच महाराष्ट्राचा कार्यभार राहिला सात डिसेंबर दोन हजार नऊ ते अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा बेस्ट ऑफ फाईव्ह धोरण राबवत महाविद्यालयीन प्रवेशाची सिस्टीमच बदलली राजीव गांधी सागरी सेतूचं काम त्यांच्या काळात पूर्ण झालं झोपडपट्टी वासियांना दोनशे पंचवीस ऐवजी दोनशे एकोणसत्तर चौरस फुटांची घरं देण्यात आली उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी सहा हजार पाचशे नऊ कोटी कोकण विकासासाठी पाच हजार दोनशे बत्तीस कोटी आणि विदर्भाच्या विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद त्यांच्याच काळात करण्यात आली यानंतर थेट केंद्रातून महाराष्ट्रात आले आणि मुख्यमंत्री झाले ते पृथ्वीराज चव्हाण अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चौदा यांच्या सरकारच्या काळात महिला आरक्षणात पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलं मोनो आणि मेट्रो रेल प्रकल्पांना ई प्रशासन धोरणाला गती मिळाली एक लाख रुपयांपर्यंत कर्ज हे बिनव्याजी देण्याचा निर्णय पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात घेण्यात आला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा ते तीस ऑक्टोबर दोन हजार चौदा या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात ला आली पुढच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले भाजपचे देवेंद्र फडणवीस एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस समृद्धी महामार्ग जलयुक्त शिवार योजना मेट्रो प्रकल्प या गोष्टी फडणवीसांच्या काळात चांगल्याच गाजल्या जी निवड थेट जनतेतून घेण्याचा निर्णय देखील याच सरकारनं घेतला मराठा आरक्षण देण्याचा बहुचर्चित निर्णय त्यांच्याच काळात घेण्यात आला जलसंधारणासाठी विविध योजना राबवल्या विधानसभेत लोकसेवा हक्क कायदा मंजूर करण्यात आला अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं तर इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या काळात राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली त्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस हे तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या काळात मुख्यमंत्री राहिले मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये राजीनामा दिला होता <laughs> महाराष्ट्राची सूत्र आता हातात आली ती उद्धव ठाकरे यांच्या हाती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ गाजला तो मुळात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन मुळे आतापर्यंतच्या काळात महाराष्ट्र सरकारनं आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्निकरण करणं यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी शासकीय आणि सातशे बारा खासगी रुग्णालयांचा समावेश झाला सोबतच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विमा योजना उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात राबवण्यात आल्या बीडीडी चाळ पुनर्विकासनाचं चा भूमिपूजन देखील पार पडलं या सरकारनं आमदारांना घरं देण्याचा निर्णय देखील गाजला मुंबई आणि पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय या सरकारनं अगदी कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी घेतला सध्या महाराष्ट्राचा कार्यभार हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून सांभाळत आहेत मुख्यमंत्री पदाबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे वसंतराव नाईक हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले सोबतच त्यांनी सर्वाधिक अकरा वर्षे सत्त्याहत्तर दिवस मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ हा पूर्ण केला शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले त्यांनी अडतीसव्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आतापर्यंत तब्बल एकोणीस जणांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची भूषवलेली आहे विशेष म्हणजे स्त्री शक्तीचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला आजवर एकही महिला मुख्यमंत्री लाभलेली नाहीये तर ही माहिती होती महाराष्ट्राच्या आजवरच्या मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांची आणि त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नेमकी काय काय महत्वाची कामं केली त्याची सुद्धा ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका